अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बच्चू कडू तळागाळातील नागरिकांशी संपर्क साधत आहेत. छोट्या छोट्या दुकानदारांशी त्यांनी संपर्क साधून निवडून देण्याचं आवाहन प्रत्येकाला केलं. टपरीवर जाऊन चहा विक्रेत्याला आपलेपणा दाखवत टपरीवर चहा देखील घेतला. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बच्चू कडू विविध परिसरातून आपल्या कार्यकर्त्यांसह पदयात्रा करत आहेत. त्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या 3 निवडणुकांपासून सलग विजय मिळवणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनी छोट्या दुकानदारांशी संवाद साधला, टपरीवर जाऊन चहा घेतला. चाय पे चर्चा जिस प्रकार से किसानों ने आपको प्रतिसाद दिया है, किसान मजदूर आपसे मिले है मंडी के अंदर, कैसा प्रतिसाद लगा किसानों का? बहुत ही अच्छा. ये किसान मजदूर के लिए है और ये रुकना सेवा के लिए, विकलांगों के लिए. इसमें चाय भी इनकी है, यानी पत्ती भी इनकी है, दूध भी इनका है और पानी भी इनका, बनाया भी इनका, लेकिन कब से मेरी है बच्चों को. 21 तारीख को, हाँ 21 तारीख, 21 तारीख को सबने सुबह उठकर चाय पीना और कब्बसी का बटन दबाना, भूलकर भी दारू नहीं पीना, बैठ जाएगा वो. इनके अंदर जिस प्रकार से चुनाव की गतिविधियाँ चल रही है, क्या लगता है? अचलपुर मतदार संघ में जो परंपरा चले आ रही वही चलेंगे ऐसा लगता है. और उसके बाद में बच्चू भाव का कार्य जो है उसके अंदर कोई खोट है नहीं ना अभी तक के, तो उनको नकारने का मतलब ही नहीं आ रहा है. इसलिए अचलपुर पतवाड़ा के मतदाता और अचलपुर विधानसभा में बच्चू भाऊ को मेरे तो हिसाब से एक तरफा वोटिंग मिलेंगे और बच्चू भाऊ तुम्हें आएंगे. शेतकऱ्याची काय परिस्थिती असते, तुम्ही एकूणच शेतकऱ्यांची परिस्थिती काय या मतदारसंघामध्ये तुम्ही हे मांडा, म्हणजे काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांची बुरी हाल आहे, शेतकऱ्याची काहीच नाही, त्याचा भाव नाही, धान्य नाही, भाव नाही, काहीच नाही बिलकुल. त्याचं कोणतं मट्टी मुला इथे मालाला पैसे भेटत नाही, चेक देतात, चेक गेला दुसऱ्या त्या तोडायला जाते. मी त्याला कामच नको, हप्ता भर तू साहेब, पैसेच मांग राख. काय वाटते या निवडणुका? आम्हाला काही वाढवणार निवडणुका मारे उभे राहून मारे भाऊ बाजून आले, पण तसा काही आस्था करायची काही अवस्थाच नाही आहे. ताल आहे का तुम्हाला? म्हणजे काय अपेक्षा काय शेतकऱ्यांना? काय कर्ज माफ नाही, अपंगासारखा शेतकरी आहे, कर्ज त्याची स्वतःची नाही, फक्त त्याच्या मालाले भाव द्या, आस्था करायला मालाले भाव भेटणं पाहिजे. काय म्हणतात? कास्तकाराच्या मालाले भाव जर दिला तर आम्हाला काही कोणाच्या कर्ज माफी मागायची गरज नाही ना काहीच नाही. जेव्हा 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 निवडणुका येतात तेव्हा हे नेते हे तर नाटकं असे चालत असतात, या नेते लोकांचे नाटकच असतात सगळं. धंद्याचे हे जे धंदे होऊन बसले आहे, गेले निवडणुकीसाठी हे बँड वाजवाच लागते, ढोंग करतात. यामध्ये आपण फिरत आहे काय, कशा प्रकारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रचाराची धुरा आपण सांभाळलेली आहे, कसा कौल मिळतो मतदारांचा? अचलपूर मतदारसंघच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक केलेल्या माणसाचं नाव, ज्यानं आपल्या अचलपुराला एक ओळख दिली, असा सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा माणूस म्हणजे बच्चू भाऊ. बच्चू भाऊनं जे काही कार्य केलं, जे गोरगरिबांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी, आणि आजपर्यंत याच्या पहिल्या ज्या 3-4 निवडणुका झाल्या त्यासाठी तोपर्यंत बच्चू भाऊ आणि व्यापारी हे एकमेकापर्यंत कधीच एवढे घनिष्ठ पोहोचले नव्हते. जेव्हा 2-3 वेळा व्यापाऱ्यावरून काही आघात झाले, एक कृषी केंद्रवाल्यावर FIR दाखल झाले होते, एक मेडिकलवाल्याचं काम होतं, किंवा जे लायसन्स बच्चू भाऊनं एखादा मानं 500 लायसन्स तहसीलदाराला बनवून एका दिवशी स्टॉक लिमिटच्या वेळेस बनवून दिले, आणि कोणतंही काम तेव्हा व्यापारी आणि जो BJP चिपकलेला वर्ग होता त्यांच्या हे लक्षात आलं की आपण परंपरागत BJP आणि यांच्या मागं जे आजपर्यंत जात होतो आणि आपलं काही काम पडलं तर आपल्याला कोणाले म्हणाले, आपल्यापाशी काही माणूस नव्हता. त्या अनुषंगानं आजच्या याच्यात हर प्रकारचा व्यापारी, चाहे तो हिंदू राव चाहे तो मुसलमान राव, कोणत्याही प्रकारचा व्यापारी वर्ग त्यांना त्याच्या हे लक्षात आलेलं आहे की बच्चू कडू कधीही आपलं कोणतंही काम अडलेलं काम अर्ध्या रात्री करू शकते. एका आमटीच्या व्यापाऱ्याचं काम रात्री 1:30 बच्चू भाऊनं फोन लावल्यावर त्याच्यासाठी बच्चू भाऊ कुरळवरून कुरळच्या रोडवर आले आणि 1:30 त्यांनी एका ऑफिसरला फोन लावून त्याचं एक काम करून दिलं. याच्या अनुषंगानं बरेचसे व्यापारी आणि बरेचसे चांगले आणि सर्व प्रकारचे लोक बच्चू भाऊच्या या कामानं खुश आहे, म्हणून ते बच्चू भाऊला भरघोस मतानं निवडून आणतील याची आम्हाला संपूर्ण गॅरंटी आहे. तिरंगी लड़त अचलपुर में देखी जा रही है, एक अचलपुर सराफा के एसोसिएशन के अध्यक्ष होने के नाते क्या लगता है आपको इस निर्वाचन क्षेत्र में क्या किस विकास की आवश्यकता, कैसे जनप्रतिनिधि चुनकर आना चाहिए?
मैं सराफा एसोसिएशन के अध्यक्ष नाते अचलपुर पड़तवाड़ा चंदूर बाजार विधानसभा क्षेत्र की चर्चा आपके साथ में चालू है। इसमें ग्रामीण क्षेत्र का 250 से 250 ग्रामीण क्षेत्र आए वाले हैं और पड़तवाड़ा और अचलपुर ये दो बड़े शहर प्रामुख्य से इसकी इस पर डिपेंड करता है। और ग्रामीण क्षेत्र के अंदर करजगांव, सिरजगांव, घाटलड़की, ब्राह्मणवाड़ा और चांदूर बाजार क्षेत्र भी इसके अंदर शामिल है। और सराफा एसोसिएशन के नाते हर हमारे सब यानी व्यापारी की जो संख्या है सब क्षेत्र के अंदर अलग अलग उनकी राजनीतिक स्तोत्र का विषय है, मैं उनके बारे में कुछ बोलना नहीं चाहूँगा। और पार्टी के सिम्बॉल के अंदर से 3 दावेदार प्रमुख ऊपर ठोक है जैसा इसके अंदर, जिसमें भारतीय जनता पार्टी और शिवसेना के फिसके को सुनीता था। इस फिसके जो अभी हालांकि अचलपुर नगर अध्यक्ष अचलपुर पड़तवाड़ा शहर के नगर अध्यक्ष हैं और पूर्व आमदार यानी हालांकि आमदार जो है बच्चू भाव कड़ू, उनको भी प्रहार के एक प्रबल दावेदारी के रूप में उभरते हुए सामने नजर आ रहे हैं। और कांग्रेस और राष्ट्रवादी पार्टी से बबलू भाऊ देशमुख ये भी खड़े हैं। और मैं चाहूँगा कि बच्चू भाऊ के इस कार्यकाल के में जो 3 बार के जो टर्म से चुन के आए वाले हैं उनकी अभी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। अपंगों के लिए उन्होंने जो भी कार्य किए वाला है और गोर गरीब जनता के लिए जो उन्होंने जितना कार्य किए वाला है अभी एक एक सब सामने बात आ रही है कि उन्होंने अपनी खुद को न देखते हुए खुद के अपने आप को न देखते हुए लोगों के साथ में हर समय जुड़े रहने का प्रयास करते हुए आए वाले हैं। और जनता इसी पर डिपेंड करती है कि वोट किसको देना का। 3 साल 4 साल जैसा नगराध्यक्ष अपनी मित्र फिसके ने जो कार्य किया वाला है उनके ऊपर भी लोग सोचेंगे कि उन्होंने क्या कार्य किया वाला है क्या नहीं किया वाला है और गांव की जनता को गांव से क्या अपेक्षा थी और एक नेता से क्या अपेक्षा रहती। नगराध्यक्ष नाते उनसे काफ़ी उम्मीदें थी, खैर जनता ठहराएंगी उनको क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए। और विशेष करके राष्ट्रवादी और कांग्रेस के बबलू भाऊ देशमुख जो कि पिछली बार भी इसी क्षेत्र से खड़े वाले थे और मेरी व्यक्तिगत राय ये रहेंगी कि उन्होंने इस बार भी खड़े जब रहे थे तो पिछले साल में 5 साल में पड़तवाड़ा अचलपुर शहर के तरफ उन्होंने कुछ भी ऐसा प्रयास शहर के लिए, ग्रामीण क्षेत्र में उनका क्या है नाम चलता है उनका सहकार सेक्टर से होने के नाते, सहकार सेक्टर से नाते उनका नाम चलता है तो उनके ग्रामीण में उनकी खासी अच्छी खासी पकड़ है। और जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष भी है और उसी के साथ में जनता उनको ठहराएंगी कि उनको उनके साथ में क्या किसको वोट देने का है। तिरंगी लड़ाई के अंदर आने वाले आगे भी 21 तारीख को चुनाव है। और दूसरा विषय भी चल रहा है कि अभी स्वर्ण को आरक्षण के बारे में सेव मेरिट नेशन के बारे में जो लोगों ने नोटा का विषय भी छेड़ के रखा वाला है इस पर भी काफ़ी समवृत्त स्थिति पैदा करके रखी वाली है जो कि सभी तरफ नोटा का विरोध नोटा पे बटन दबाने का चल रहा है कि भाई पार्टी के अंदर क्षेत्र के अंदर जो साल भर के अंदर जिस लोगों को बच्चों को जो हानि पहुंची वाली है उसके बारे में भी यानी इस माध्यम से संदेश मैं पहुंचाना चाहूँगा कि जो भी व्यक्ति इस क्षेत्र से चुन के आने के बाद में अपनी अपनी समस्याओं का निवारण करने के लिए ही चुन के देने की जो उम्मीद रहती है लोगों को वो उन्होंने कसौटी पर खड़ी उतरना चाहिए। इसी के साथ में मेरे 2 शब्द बोल के राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा विश्वास नितीन मानुगडे पाटील यांनी व्यक्त केला। बुलढाण्यातील शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ बुलढाण्यातील गांधी भवन येथे आयोजित सभेत ते बोलत होते। महायुतीचे सरकार येणार आहे तर येथील आमदार सुद्धा शिवसेनेचाच येणार आहे असे कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष नितीन मानुगडे पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटलं। काँग्रेसवर टीका करत असताना ते म्हणाले की इंदिरा गांधींनी त्यावेळी नारा दिला होता गरिबी हटाव, यावेळी त्यांच्या नातवाने तोच नारा दिला गरिबी हटाव, मग 50 वर्ष काय करत होता असा सवालही त्यांनी केला आहे। काँग्रेसची अवस्था म्हणजे ड्रायव्हर नसलेल्या गाडीची झाली आहे। गेल्या 50 वर्षापासून शिवसेना या महाराष्ट्रात झगडते आहे। तसंच बुलढाण्याचे संजय गायकवाड गेली कित्येक वर्षांपासून भगवा झेंडा घेऊन संघर्ष करत आहेत। येथील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सत्ते
सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना पक्षाला आमदारांचे संख्याबळ महत्वाचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी केलं. बुलढाण्यातील शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ बुलढाण्यातील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष द्रुपतराव सावळे, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख धीरज लिंगाडे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. सिटी न्यूज बुलढाणा. सरकार येणार आहे, मग सरकार जर शिवसेना भाजपा महायुतीचंच येणार आहे तर इथे आमदार सुद्धा शिवसेनेचाच असला पाहिजे आणि तो असणार आहे ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. इंदिरा गांधींनी त्यावेळी नारा दिला होता, गरिबी हटाओ. यावेळी लोकसभेला त्यांच्या नातवाला परत तोच नारा दिला, गरिबी हटाओ. मग 50 वर्ष काय करत होता? मग त्या काँग्रेसची अवस्था म्हणजे ड्रायव्हर नसलेल्या गाडी सारखी झाली. टांगा पलटी घोडे फरार, उपयोग काय यार? आपण शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. गेले 50 वर्ष शिवसेना महाराष्ट्रामध्ये ज्याला सामान्य माणसासाठी लढती आहे, झगडती आहे, आणि शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेऊन संजय गायकवाड गेली कित्येक वर्ष संघर्ष करतो आहे इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, हक्क देण्यासाठी. बुलढाणा येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराज शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा 18 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली होती. सभेच्या वेळेवरच्या परतीच्या पावसाने हजेरी लावली, परंतु पाऊस सुरू असतानाही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व उमेदवार विजयराज शिंदे यांची निष्ठा असलेले निष्ठावान सर्व समाजातील समाज बांधव कार्यकर्ते सभा होईपर्यंत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी बसलेले आढळले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले की सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेतून आयात करण्यात आलेल्या कापूसच्या 2 बोटी गुजरातच्या बंदरामध्ये उतरला गेला, त्यामुळे कापसाचे भाव पडले. त्याची किंमत भारतातील शेतकरी मोजत असून 25 बोटी भारतात येत आहे. आम्ही ईडीला घाबरत नाही, आम्ही इन्कम टॅक्सलाही घाबरत नाही, आम्ही भाजपाच्या दादागिरीलाही घाबरत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचं सरकार आल्यावर भारतच्या कुंडल्या बंदरावरती अमेरिकेच्या कापसाच्या बोटी लागणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिला. राज्यातील फडणवीस सरकार कारखाने उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे अनेक लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. राज्यातील युतीचं सरकार जबाबदार असल्याची टीकाही ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. राज्यात आमचे सरकार आल्यास पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करून त्यांच्या ड्युटीचा तासही कमी करू अशी ग्वाही त्यांनी या सभेमध्ये दिली. या सभेला बहुजन वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांच्यासह वंचित आघाडीचे उमेदवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बुलढाणा येथून सिटी न्यूज प्रतिनिधी. जसा साखरेचे कारखाने सरकार तत्वावरती राखीव करण्यात आले होते तशा पीतीने शेतीमध्ये जे पिकत आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारे कारखाने हे मध्यम याचे मीडियम याच्यामध्ये आणि ग्रामीण भागातल्या व्यक्तीसाठी आरक्षित केले हे छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकतात. ग्रामीण भागातला उद्योजक उभा राहू शकतो आणि कारखाने उभे राहिल्यामुळे काही जणांना कामही लागू शकतात. अमरावती विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची सभा भाजी बाजार येथे संपन्न झाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आगमन होण्यापूर्वी भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांनी नागरिकांना संबोधिले. शहराचा झालेला विकास तसेच पुढील 5 वर्षात करण्यात येणारा शहराचा महाविकास यातील मुद्दे देशमुख यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांचे विचार मंचावर आगमन होताच नागरिकांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले, तर भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्मृती इराणी यांचे स्वागत केले. स्मृती इराणी यांना मां अंबे मातेचे फोटो देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यावर प्रखर टीका केली. जम्मू काश्मीर मधील 370वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करून JNU मध्ये भारत विरोधी नारेबाजी करणाऱ्या लोकांचे समर्थन करून देशविरोधी लोक
लोकांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना या निवडणुकीमध्ये अद्दल शिकवण्याची वेळ आली आहे. सुरक्षित महाराष्ट्रासाठी राज्यात भाजपा शिवसेना महायुतीला निवडून द्या. तसेच अमरावती मतदारसंघामधून भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख तसेच बडनेरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या प्रीती बंड यांना निवडून देण्याचे आवाहन स्मृती इराणी यांनी केले. महाराष्ट्र का कुछ ऐसा है इसके परिणाम का इंतजार दिल्ली में बैठे कुछ विशेष लोगों को. मैं तीर मरण ही समझता नहीं तो मी हिंदी मध्य बोल चले. और ये बात उन तक पहुंचाना इसलिए जरूरी है क्योंकि 2019 के चुनाव में उन्होंने भ्रम फैलाया पूरे देश में. भ्रम ये कि देश की जनता कांग्रेस को साथ दे. भ्रम ये कि देश की जनता विकास का तिरस्कार करेगी. भ्रम ये कि चुनाव में वो जाति और धर्म के आधार पर हमें बांटेंगे तो कमल का बटन दबाना है. विकास का उपचार चाहिए तो डॉक्टर को विधायक बनाइए. आज यही निवेदन लेकर मैं डॉक्टर साहब और प्रीति जी के लिए आप सबसे आशीर्वाद मांगती हूँ. जय हिंद जय महाराष्ट्र. बोलो भारत मारा की भारत माता की. या सभेला अमरावती विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख, बडनेरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार प्रीती बंड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले सह अनेक पदाधिकारी व शेकडो भाजपा शिवसेना कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते. बडनेरा मतदारसंघाचे युवा स्वाभिमानचे उमेदवार रवी राणा यांना राजपूत समाजाने समर्थन जाहीर केलं. शंकरनगर येथील राधाकृष्ण मंदिरात हा कार्यक्रम घेण्यात आला. समाजाच्या वतीने समर्थन पत्र देण्यात आलं. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवी राणा यांना राजपूत समाजाने समर्थन दिलं आहे. हे समर्थन पत्र सुनील राणा यांनी स्वीकारलं. आपण रवी भाऊच्या कार्याची तुम्हाला सर्वांना जाण आहे, त्याच्याविषयी बोलण्याची गरज नाही. गेल्या 10-12 वर्षात तरी जे अमरावतीच्या राजकारणात, खास करून अमरावतीच्या राजकारणात जे स्थान मिळवलं ते एखाद्या ध्रुव तारासारखं अढळ स्थान त्यांनी नेमलेलं आहे आणि याची सर्वांना जाण आहे. गोरगरिबापासून तर सर्वांना याची जाण आहे की रवी भाऊ हे किती तत्पर असतात लोकांच्या सेवेसाठी. आणि अशा उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी खरं म्हणजे पाठिंब्याची गरज नाही. त्यांनाही माहीत आहे, आपल्यालाही माहीत आहे की पाठिंब्याची गरज नाही, सर्वांचाच पाठिंबा आहे. पण एक औपचारिकतेचा भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आपण आपल्या या समाजाच्या संस्थेद्वारे त्यांना एक पाठिंब्याचं पत्र औपचारिकरित्या देत आहे. तर त्याकरता हा कार्यक्रम आपला अनौपचारिक कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रम आज आपण इथे आयोजित केलेला आहे. तर मी या प्रसंगी सुनील भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आपल्याला सर्व माहीत आहे की येत्या 21 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये आमदारसाहेब रिंगणात आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह TV बटन क्रमांक 13 या चिन्हावर आपण आशीर्वाद रूपानी या ठिकाणी आपण त्यांना बहुमताने निवडून द्यावं ही त्या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलेलं आहे. या निमित्तानं राक्षस समाजाशी आपलं सर्व एकदम जवळचं नातं आहे, त्यामुळे आपल्या सर्वांशी सर्व आपलं घरचं मित्रत्व आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक आवाहन पण करू इच्छितो की आपलं समाज तर आपल्यासोबत आहेच, परंतु आपल्यातला एक एक व्यक्ती हा 100% मताचा हा पोटेन्शियल आहे. तर या सर्वांनी आपलं यशवानं मेसेजच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, कोणत्या अजून कोणी संवादाच्या माध्यमातून या छोट्या छोट्या कॉर्नर मीटिंग घेऊन समाजाच्या व्यतिरिक्त पण बाकी भागामध्ये जाऊन आपण आमदार साहेबांसाठी मदत मागायची. आणि ही ह्या सर्वांना आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हे सर्व आपलं परिणाम हे एका 3 दिवस आज आपल्याजवळ राहिलेले आहे. त्या 3 दिवसात जर तुम्ही 3 दिवस मला दिले तर निश्चितच येणारा 5 वर्षाचा काळ आपल्यासाठी राहील आणि तो पूर्णपणे आपल्यासाठी आपण समर्पित राहील. की जसं मागच्या 10 वर्षापासून आमदार साहेब आपल्यासाठी अलग अलग समाजाच्या घटक घटकाच्या प्रत्येक समाजामध्ये आमदार साहेबांनी काही ना काही काम केलेलं आहे,
त्यामुळे आपण सर्वांना सांगू शकतो किंवा आमदारांनी मागील 10 वर्ष जो केलेला विकास आहे हा तुमच्या समोर आहे. प्रत्येक समाजाच्या घटकासोबत त्यांनी आपले हक्क ठेवले आहे, संपर्क ठेवलेला आहे. कोणा तेरवी असो, लग्न असो, छोटे मोठे कार्यक्रम असो, अजून कोणत्याही प्रकारची मदत असो, आरोग्य असो, त्या सर्व माध्यमातून आमदारसाहेबांनी आपला संपर्क धांगा ठेवलेला आहे. त्यानिमित्त आता आपल्या राजपूत समाजाला पण जो आपण एवढा सहकार्य केला आणि माननीय खासदार नवनीत राणा यांना आपण बहुमताने निवडून दिलं आणि आपला आशीर्वाद रूप त्यांना सहकार्य केलं, त्यांनी आल्याबरोबर आपल्याला 25 लाख रुपये राजपूत समाज भवनासाठी या ठिकाणी दिलेले आहे. नमस्कार, मी सौ सीमा विनोद सिंग येवतीकर हे राजपूत बहुजन राजपूत समाज संस्था जी आहे त्यांचे आत्ता म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी झालेले अध्यक्ष. यापूर्वी त्यांच्या बहिणीचे मिस्टर अध्यक्ष होते. त्यांचं एक स्वप्न होतं की आपण आपल्या समाजासाठी काही करावं आणि त्यामुळे समाजाची ही जी भिंत आहे मंगल कार्यालयाची ही आपण आपल्या तऱ्हेने आपल्या पद्धतीने बांधावी असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी ते आमच्या मिस्टरांना काही बाकीच्या समाज कार्यातल्या चांगल्या प्रचलित आणि नामांकित लोकांना घेऊन फिरले. प्रतिसाद जरी आम्हाला उत्तम मिळाला नाही पण काही लोकांच्या इच्छा असले काही लोक ते करू शकले पण आमच्या मनामध्ये ती इच्छा होती त्यामुळे आम्ही खूप जणांनी त्याचा प्रयत्न केला. आज मी तुम्हाला एवढीच विनंती करून सांगते की आपण सर्व महिला असो, आबालवृद्ध असो, अजून सगळं पुरुषवर्ग असो यांनी फक्त आमदार रवी राणा यांच्या 13 नंबरच्या बटनवर बिलकुल आपला ठक म्हणजे अंगठा दाबायचा आहे आणि आपण रवी राणांना भरघोस मतांनी विजय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही रवी राणांच्या पदाधिकारी असाल किंवा रवी राणाच तुम्हाला का, तर याच्यातलं कारण म्हणजे असं आहे की रवी राणा हे सगळ्यात महत्त्वाचे गोरगरिबांचे नेता आहे आणि ते आबाल वृद्ध बाल सगळ्या लोकांची सगळ्या वर्गाशी ते अतिशय निकटचे आहे. ते प्रत्येक ठिकाणी जनमानसात अगदी एक जीव होऊन जातात आणि गोरगरिबांच्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न काही ना काही असतात. कोणीही त्यांच्या घरी जाओ विना चहापाण्याचे कधीच ते वापस येणार नाही. कोणी त्यांना म्हणतं भाऊ आम्ही तुमच्या भेटीला आलो आम्हाला तिकीटाला पैसे द्या, भाऊनी द्यावे. कोणी म्हणावं भाऊ माझ्या बायकोला बरं नाही, माझ्या आईला बरं नाही, माझ्या नवऱ्याला बरं नाही, त्याचा हात मोडला, त्याचा पाय मोडला. रवी राणांनी कधीहीच चौकशी करायची नाही, फक्त त्याच्या हातावर औषधासाठी दवाखान्याचा खर्च म्हणून पैसा द्यायचा. आता काही ठिकाणी कोणाला नाक चावला तर तिथून यायची व्यवस्था नसते पण आमच्या आमदारसाहेबांची पटकन गाडी जाईल, फोन जाईल आणि तिथचा पेशंट बरोबर हजर होईल आणि त्यांना जीवदान मिळते. जीवदान हे देणं काही साहजिक म्हणजे स्वाभाविक जरी असलं नाही आणि खूप अवघड असलं तरी रवी राणांसाठी ती प्रत्येक गोष्ट खूप सहजगत्या होते. रवी राणांचा झेंडासुद्धा लहान मुलांमध्ये इतका परिचित आहे तुम्हाला गंमत वाटेल. काल राजापेठमध्ये माझा मुलगा आणि त्याचे मित्र गेले. लहान लहान मुलांना काही पक्षाचे लोक आपल्या पक्षाचा झेंडा देत होते. त्यांनी म्हटलं की हा झेंडा आम्ही स्वीकारत नाही कारण हा रवी राणांचा झेंडा नाही आहे. अहो लहान मुलांना विकासाचं काय समजतं पण त्यांना रवी राणा समजतात. गोरगरिबांना रवी राणा समजतात कारण काय काय त्यांच्या घरामध्ये अन्न नसतं. दिवाळीला त्यांच्या घरी दारूच्या बाटल्या न मिळता रवी राणा हे त्यांना किराणा देते आणि प्रत्येक आईला वाटतं का माझा मुलगा आज दिवाळीचं गोड खाऊन प्रत्येक ठिकाणी आपला दिवाळीचा आनंद मनवतो आहे. यापेक्षा आईची दुवा दुसरी काय असणार. आणि म्हणून महिलांचा सगळ्यात जास्त पाठिंबा रवी राणा आणि खासदार नवनीतजी राणा यांना असतो. हळदी कुंकू हा म्हणजे जरी सामाजिक कार्यक्रम नसला कुणी लोक म्हणतात की हा राजकीय डावपेच असतो पण तो राजकीय डावपेच नाही आहे. त्यानिमित्ताने हे दोघंही उभयंता आपल्या प्रत्येक नगरातल्या प्रत्येक आपल्या शहरातल्या खेड्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांचे सुखदुःख विचारतात. अहो 50 आणि 25 रुपयाच्या वस्तूंनी जरी कोणाचं समाधान होत नसलं पण एका आमदारांनी आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीवर प्रेमाची थापड बांधली ना याचं खूप काही अनमोल असं बक्षीस माणसाला मिळाल्यासारखं वाटत असतं. कोणताही कार्यक्रम असो रवी राणाजी आणि नवनीतजी राणा प्रत्येकाच्या घरी पोचतात. बारसं असो, कोणाचा वाढदिवस असो, कोणाचं मरण असो, अपघाती असो, काही घटना असो, अहो इव्हन शहीद झालेल्या लोकांना त्यांच्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात नसले किंवा लोकसभा मतदारसंघात जरी ते लोक नसले समाविष्ट तरी हे लोक पहिले त्यांना भेटायला जातात. प्रत्येकजण तिथे जाऊ शकतं पण काही लोकांना वेळ नसतो, काही लोकांना राजकीय कारणं असतात. का रवी राणांना कामं नाही आहे? रवी राणांना तर सगळ्यात जास्त काम आहे.
कारण ते सगळ्यांच्या घरोघरी फिरले. आता सुद्धा तुम्ही पदयात्रेमध्ये बघाल, प्रत्येक नेता हा फक्त रस्त्याने नमस्कार करत फिरत आहे, पण रवी राणाजी हे प्रत्येकाच्या घरात जातात आणि नमस्कार करतात आणि प्रत्येकाला आपलं मत मागतात, जबरदस्ती करत नाही. रवी राणांनी तर हे सुद्धा डिक्लेअर केलं आहे का, मी किराणा माझे वाटप बंद करणार नाही, मला तुम्ही मत द्या किंवा नका दे. अहो हा काही राजकीय डाव थोडा आहे, हा प्रत्येक माणसामध्ये समाविष्ट असलेल्या सुखदुःखाचा एक भाग आहे, अपेक्षेचा आशेचा एक भाग आहे. त्यामुळे मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की प्रत्येकाने आपलं मतदान हे केलंच पाहिजे, तो आपला मौलिक अधिकार आहे. पण तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून द्या. योग्य कशाप्रकारे आहे हे माझं सांगायचं काम नाही, मी तुम्हाला जरी पटवून दिलं पण विचार करायची बुद्धी तुमच्या सर्वांमध्ये आहे. आणि मी एकच विनंती करते की जर तुम्ही रवी राणांना मत दिलं तर अजून 5 वर्ष आपल्या अमरावती बडनेराचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. आपल्याला जर तो विकास नसावा असं वाटत असेल तर आपण रवी राणांना निवडून देणार नाही. पण ज्याला खरोखर कळकळीने जर आपल्या सामाजिक मूल्यांची जोपासना व्हावी, आपलं सामाजिक कार्य व्हावं, आपलं राजकीय कार्यक्रमामध्ये जरी कोणी भाग नाही घेतला पण आपल्या समाजासाठी जर रवी राणा काही करत आहे असं जर वाटत असेल तर प्रत्येक जातीतल्या लोकांना मी आवाहन करते, छोट्याशा संख्येने नाही भरपूरशा संख्येने तुम्ही रवी राणांना निवडून द्या. कारण की मला एक माहिती पडलं की नवनीतजी भाभींनी मोदींचं जे भाषण केलं, मोदींच्या भाषणावर त्यांनी तारीफ केली, त्यांच्या 370 कलमावर त्या बोलल्या, त्यासाठी काही मुस्लिम बांधव नाराजही झाले. परंतु माझी मुस्लिम बांधवांना एवढीच विनंती आहे की आजपर्यंत कोणत्याही नेत्याने आपल्या सामाजिक कार्यामध्ये इतक्या मोठ्या आनंदाने आणि प्रत्येक आर्थिक परिस्थितीने सहकार्य त्यांनी आपल्याला कोणालाच केलेलं नाही आहे. तरी माझी ही भावना जी आहे ही माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना मी कळकळीची विनंती करून सांगते की तुम्ही थोड्याशा नाराजीने कधीही तुम्ही एक चांगल्या उमेदवाराची नाराज होऊ नका आणि त्यांचे 5 वर्ष तुम्ही मागे घेऊ नका. आणि रवी राणा यावे असं आम्हाला तुमची हे आहे, इच्छा आहे. आणि त्यांनी सर्व कामे खूप छान केली आणि याच्यापुढे होऊन राहावी असं आम्हाला खूप त्यांची हे आहे. सर्व कामं करतील बा आणि सगळं व्यवस्थित. मी नीता राजपूत, अमरावतीची नागरिक. अमरावतीचा जेवढा ज्या झपाट्याने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही. अमरावतीमध्ये एक मेडिकल कॉलेज यायला पाहिजे होतं. ज्या जे मुलं नीटची परीक्षा करून राहिले आहे, इतके अभ्यास करतात पण इतक्या गव्हर्मेंट कॉलेज इतक्या कमी सीट आहे मुलांकरता, मुलं दिवसरात्र अभ्यास करतात पण अमरावतीमध्ये अजूनही गव्हर्मेंट कॉलेज आलं नाही, याची आम्हाला खंत वाटते की का अमरावतीमध्ये अजून मेडिकल कॉलेज आलं नाही. इतक्या वर्षापासून कोणी प्रयत्नच केले नाही का बरं मुलांना इतक्या लांब लांब शिकायला जावं लागते. अमरावती रवी राणा असे आहे की ते खूप झपाट्याने विकास करायच्या दृष्टीने वाटचाल करत आहे आणि ते करतील आम्हाला नक्की त्यांची आहे खात्री आणि ते करतील आणि त्यांना सगळ्यांनी वोटिंग करायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि रवी राणा निवडून यायलाच पाहिजे. रवी राणा, रवी राणाच पाहिजे, रवी राणाच पाहिजे, रवी राणाच पाहिजे, रवी राणाच पाहिजे, पाहिजे रवी राणाच पाहिजे, रवी राणाच पाहिजे. रवी राणा हे सगळे जनसामान्याचे नेते आहेत. सगळे आमचे म्हणजे कसे फॅमिलीचे काम फॅमिली मेंबर म्हटल्यासारखे तरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दिल्ली आमच्या गल्ली बोळातले सगळ्यांचे जनरल काम करतात, त्यामुळे आम्हाला खूप आवश्यक आहे. सर्वात प्रभावी आणि सकुशल नेतृत्व म्हणजे रवी राणा. आज माझ्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण होत आहे या अमरावतीमध्ये येऊन. त्या माझ्या या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये लग्न झाल्यापासून 2-3 वर्षांनी मी बॅनर जेव्हा बघायची, रवीभाऊ राणांचे राजापेठला मोठे मोठे होर्डिंग्स लागलेले असायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी आमदार की या पदावर जेव्हा निवडून आले. आम्ही दस्तूरनगर या एरियामध्ये राहतो, तिथे चिमोटे लेआउट आणि गोंडबाबा मंदिराच्या मागे त्यांचा मतदारसंघ आहे, बडनेरा मतदारसंघ, आणि त्याच्यामध्ये आम्ही येतो. आमच्या मागे जेवणनगर हा एरिया आहे आणि जेवणनगरमध्ये मोठा एरिया आहे. तिथले सगळे गोरगरीब लोक, भांडेवाली असो, ठेलेवाले असो, मजुरीला कामाला जाणारे लोक असो, अत्यंत लोकप्रिय आणि अगदी छोट्या छोट्या लोकांच्या गरजा जाणणारे, छोट्या छोट्या प्रोग्रामला उपस्थित राहणारे आणि उपस्थितीच नसून छोट्या छोट्या लोकांच्या मदतीला धावून येणारे म्हणजे रवी राणाजी आम्हाला आजही तितकेच प्रिय आहे. आणि त्यांची ही तिसरी टॉर मिळत आहे, त्याच्यामुळे मी स्वतःसुद्धा पर्सनली माझ्या आजूबाजूच्या जितक्या बायका आहे, जेवढ्या लोकांना मला आता सुशिक्षित वर्ग मी म्हणजे असं मला असं वाटते की गोरगरिबांपेक्षा सुशिक्षित लोक हे मतदान करत नाही
म्हणजे मी रोज माझ्याकडे येणारी भांडेवाली असो, भाजीवाला असो किंवा माझ्या इथली कामवाली बाई असो, त्या सर्वांना विचारत राहते की तुम्हाला कोण पाहिजे. आणि माझ्या घराच्या मागेच ते सगळे लोक राहतात, हे सगळे जेवण न करचे. त्या लोकांचं रवी राणावर इतकं प्रेम आहे की म्हणजे नुसतं देवाणघेवाणीमधूनच नाही, त्यांचं मनापासूनही खूप प्रेम आहे हे मी या 10 वर्षांमध्ये ओळखलं. त्यानंतर वर्गांमध्ये ही जागृती नाही आहे, तर मी पर्सनली पण मी सर्वांना सांगू इच्छिते की इतकं छान प्रभावी नेतृत्व आणि आपल्या अमरावतीच्या विकासाला हातभार लावणारे आमदार खासदार ही जोडी आपल्याला सौभाग्याने लाभत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना वोटिंग करा, रवीभाऊ राणा विजय नक्कीच होतील. मनुष्य हा सर्वप्रथम निर्दोषी सापडणे कठीणच आहे, परंतु मनुष्याची किंमत करणे हे निर्दोषी सापडणे कठीणच आहे, परंतु मनुष्याची किंमत करणे हे त्यांच्या अंगी जे चांगले गुण असतात त्यांच्यावरून होतात. ते रवी राणा हे असं एक व्यक्तिमत्व आहे का तो सामान्य माणसाची कदर करतो आणि त्याला मान आणि इज्जत देतो. तो गरिबांना चांगली इज्जत देतो, त्यांची कदर करतो, त्यांच्या कामी पडतो. जे काही काम त्यांच्याच्यानं होत असन ते गरिबांचं काम करतो. आणि मी गार्डनमाळी आहे आणि या राधास्वामी मंदिरामध्ये मी काम करतो आहे. गार्डन माझ्या शेजारी आहे आणि मी या राधास्वामी मंदिरामध्ये शेजारीच आहे म्हणून काम करतो आहे. मी झाडझूड करतो गार्डनची आणि माझ्या मंदिराची. त्याचं चांगलं सौंदर्यीकरण करावं आणि या राधास्वामी मंदिराला चांगलं डेव्हलप करावं. माझं नाव रोहित देवतीकर, मी बंडारा मतदारसंघातलं एक नागरिक. रवी राणा हे आजकालच्या युवकांमधील एक प्रेरणास्थान आहे आणि रवी राणा हे युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक उत्तम असे मार्गदर्शक आहे. आणि रवी राणा हे बंडारा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी एक सज्ज असे उमेदवार आहेत. मी प्रत्येक नागरिकांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी रवी राणा यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि हे नक्कीच निवडून येतील अशी मला विश्वास आहे. संजय उत्तमसिंग यवतीकर, मी नरहरीनगर राजापेठ अमरावतीमध्येच राहतो आणि रवीभाऊंचे कामं हाच त्यांचा एक म्हणजे त्यांच्या विजयाची पावती आहे. गेल्या 8-9 वर्षापासून ते सतत आमच्या बंडारा मतदारसंघामध्ये भरपूर ते विकासकामं करत आहे आणि याच्यापुढेही ती करतील आणि आम्हाला विश्वास आहे. आणि आम्हाला त्यांचे कामं पाहून हेच आम्हाला या नवीन याच्यामध्ये आमदार पाहिजे आहे, हीच आमची इच्छा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचा प्रचार शनिवारी सायंकाळी थंडावला. अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील एकूण 109 उमेदवारांच्या भाग्यांचा फैसला या निवडणुकीमध्ये होणार आहे. मतदारांना मतदान स्लिप प्रत्येक घरापर्यंत निवडणूक कर्मचारी वतीने पोहोचविल्या जात आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 2628 मतदार केंद्र असून यामध्ये दिव्यांगाकरिता रॅम्प, व्हीलचेअर, स्वयंसेवा सुविधा या निवडणुकीमध्ये निवडणूक विभाग वतीने प्रथमोपचार पेयजल, प्रसाधन गृह या व्यतिरिक्त दिव्यांग मतदारांना आवश्यकता भासली तर त्यांना घरून मतदार केंद्रापर्यंत ने आण करण्याची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 10 सखी मतदान केंद्र सुद्धा तयार केले असून अनेक मतदान केंद्रावर त्यांची नेमणूक निवडणूक विभागाने केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस याप्रमाणे पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात येणार असून संवेदनशील मतदान केंद्रावर कुमक पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. 8 विधानसभा मतदारसंघाच्या अमरावती जिल्ह्यामध्ये 34,05,465 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये बडनेरा विधानसभामध्ये 35,05,622 मतदार तर धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 31,04,465 मतदार तर तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये 29,05,573 मतदार, दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये 29,06,651 मतदार, मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये 27,07,000
4209 मतदार, अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 27,04,799 मतदार, तर मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये 28,09,276 मतदार, असा एकूण 24,49,060 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. अमरावतीकर मतदान कर अशा घोषवाक्याचा प्रयोग जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी करून सर्व मतदारांनी मतदान करा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. टेक्निकल फिक्स आहे बट उसके अंदर जो प्लान बी रहता है, इलेक्शन इज अ नेवर स्टॉपिंग प्रोसेस, अगर प्लान ए फेल हो जाता है तो प्लान बी इज रेडी. तो हमने फिर उस वक्त भी विदिन 2 आवर्स प्लान बी वाज रेडी आणि त्या हिशोबाने आपण सगळी मतमोजणी केली होती. तो कभी कभी से आपने पिछले बताया कि कहीं पे अगर कुछ रास्ता खराब होगा, कुछ लाइट खराब, तो व्हाट इज द प्लान बी विच इज रेडी विद अस, आपण तो यूज करतो. सो तिकडे पण आपण ATVPS साठी ते वापरला होता अँड इट वेंट ऑन स्मूथ. कोई प्रॉब्लम हमारे जितने भी SSTs और FSTs हैं, they have been ये सर्वे खूब एक्टिव है आणि ठिकठिकाणी आपण रैंडम प्रमाणे जांच पण करतो है. आमचे जे माननीय निवडणूक निरीक्षक जे आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपण 8-10 ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांनी पण वेरीफाय केलेले आहे आणि ते पण वेरीफाय करतात आणि जे इंटरजमाला आमच्याकडे येतात त्याचे माध्यमातून सुद्धा आपण हे सगळं इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो बिकॉज अदरवाईज बँक सी मोठी कॅश असतात ते आम्हाला कमी बी करतात. सो दॅट इज अबाउट. पण अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक वी आर स्ट्रिक्ट इनफ. याशिवाय आपल्याला आतापर्यंत 500-600 साडी आम्ही दिली आहे विच हॅज बीन ड्युबियस आयडेंटिफाय केलेली आहे. रिस्ट वॉचेस काय भेटलेली आहेत ते पण ते सॅटिस्फॅक्टरी एक्सप्रेशन दिला नाही ते पण जप्त केलेलं आहे. काही ठिकाणी हे पिस्तल पण भेटलेली आहे. सो एफएसटी आणि एसएसटी आर वर्किंग आणि आता शेवटचं 48 तासामध्ये ते अजून इंटेन्सिफाय राहतील. आपण आपले जो प्रमुख बँक मॅनेजर आहेत एलडीएम त्याचं कामच हेच आहे की या कालावधीमध्ये जे कोणते प्रकारचे संशयास्पद मोठी रक्कम जर विड्रॉल झाली असेल देन ही शुड इमिडिएटली फ्लॅग इट टू अस. किंवा कोणत्याही बँक मधून जर एटीएम मध्ये आपण भरतो तर ते सुद्धा ते आपण रिपोर्टिंग करतात. सो एव्हरीथिंग इज बीइंग वर्क्ड अपॉन. सर अचलपूर मध्ये म्हणतो अमरावतीकर चलो म्हणतात आपल्या नोटा आवडते नोटा सगळं बट एनिवे वी विल ऑल्सो से दिस इज ऑल्सो ऑप्शन. हे आम्ही केलं नव्हतं. आतापर्यंत आम्ही फक्त वोट करा एवढंच म्हणतो बट नोटा इज ऑल्सो अन ऑप्शन. तर आपल्या मार्फत मेबी यू कॅन अगेन पब्लिसाइज की जर तुम्हाला कोणी जे आवडत नसेल तो शेवटचे ऑप्शन जे आहे स्लोली बट शुअरली नोटा इज बिकमिंग अ पार्टी पार्टी. बट नोटा के लिए ठीक है आज थ्रू दिस प्रेस आम्ही सांगतो बाबा की या जो शेवटचा माणूस आहे तो नोटा आहे. तो आपको कोई भी आवडता नसेल तर नोटा करावे. पण आता आम्ही एवढं फोकस करतोय की लोकांचे जे संवैधानिक हक आहेत ऍटलीस्ट दिस शुड बी एक्सरसाइज ते पण एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि आजचा प्रेसचा उद्देश पण हेच आहे की निवडणूक आयोगाचं असं ठाम मत आहे की जर हे 48 तासामध्ये लोकांच्या पर्यंत आपण पोहोचू शकलो ऍटलीस्ट इट सेन्सिटाइज पीपल आणि मोर देन अस यू आर मोर इम्पॉर्टंट. तो आपल्याला कसं लोकांच्या पर्यंत काय स्लोगन देऊन जायचं आहे जर गेलं ऍटलीस्ट इट विल ब्रिंग अबाउट सम पॉझिटिव्ह फॅक्ट. बाकी मिस्टर पवार विल गिव सम स्लोगन्स विच कॅन बी यूज फॉर अट्रॅक्टिंग पीपल.